साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध फकिरा कादंबरीचे अभिवाचन, अभिवाचक बबन चाखाली सासवड, संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार, दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार, आकाश प्रकाशन नांदेड, भाग 9. राजेवाडीला आलेलं लष्कर पाहण्यासाठी पोरं रस्त्यानं चालली होती. वाटेतच चंदू आतार त्यांना भेटला. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भुवया उंचावून चंदू म्हणाला, ये बिरमुटी की फौज किधर भागता हिर, दरोडा टक्कर नको, बोलो ना, वाच बैठी रे. त्यानं घम्याला पुढं बोलावीत विचारलं, तू सावळा मांका ना, मगल्या का नक्कीच दरोडा पडणार. तर कोण काहीच उत्तर देत नव्हता. ते डोळे रोखून आताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकिराला विचारलं, तू रानूजी का ना र? हो. फकीरानं होकार दिला आणि आतार एकदम नरमाईनं बोलू लागला, अरं उन्हाच्या रणक्यात दगडाची लाई होती या, नी तुम्ही कुठं रपळता या? आम्ही लष्कर बघायला जातोया, फकीरा म्हणाला. आणि आतार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघताय रं लष्कर, त्याच्या वाटणीचं त्या इठोबाच्या बागे जाऊन वांढरं का नाही बघत, आमचं पाय भासत्यात, फकीरा आवाज चढवून म्हणाला. मग मी काय करू? आतार गुराकला, आमसनी जाऊ द्या. मग जा की. आतारानं लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली आणि घोडं दुडक्या चालेनं निघालं. ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फ असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावली जाऊन त्यांनी दम घेतला. कुणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आंबराईत गोरे लोक लोळत होते. मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या. जागोजाग गोरे गार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्यांचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घागरे, लांब हाताचे डगले, लाल भडक रंग, बसकी नाकं, गुबगुबीत गाल, चमत्कारिक आवाज, हे सारं ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शीण दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकाळी, काही दुघाण्या झाडू लागली. लष्करी शिपाईने किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला, उशीरपर्यंत आलाच नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, ह्यो बघ तो शिगावचा बापू खोत, हिनंच रानू नानाला मारलं. त्याचं ते शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलो? त्याच्या आवाजात दुःख चीड यांचं मिश्रण झालं. आणि आमचा गबगरुबीज मारला, वजच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला. नुसता भूताच्या पोटचा हाय भडवीचा आणि तो साहेबाचा मैत्र आहे वाटतं, बळी म्हणाला. मग हे लष्कर बी खोताच्या जातीचं असेल, घम्यानं शंका प्रदर्शित केली. आणि केशा म्हणाला, अरं असल कसलं, हाईच मग न गा आमासनी हे लष्कर, निघूया. फकीरात रागा करीत निघाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली. सात पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी पळ सुटला, त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले. गलबला ऐकून राधा बाहेर आली. एकटा साधू पाहून तिनं विचारलं, साधू अरे फकीरा कुठं आहे? त्यावर त्यानं फक्त ओठ उफराटा केला. तो काहीच बोलला नाही. राधाचंही काळी झालं. ती हाका मारीत निघाली. तोच दौलती आला. पोरं गेली, कुठं गेली? गलका वाढला. पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मांगही हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. हेकट, रागीट आणि सापासारखा डुख धरणारा, म्हणून डवखेल सावळा असं त्याला लोक म्हणत. तो बिलंदर चोरटा तसा धाडशी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि तो त्यांना. आसपासच्या सर्व डागेळ माणसाशी त्याची मैत्री होती. गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता. चोरी हे पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. आईट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडखोरी करी. म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडे असं ठेवलं होतं. आणि हा घरा जे जे करी ते सारं मांगवाड्यात फिरून घमांडी सांगे. घमांडी नाहीसा झाला. तो फकीराच्या नादानं कुठं गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवया चढवून डोळे वाटारून तो दौलतीला म्हणाला, नाना तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा. ही ऐकून दौलतीही चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कोणीच बोलत नव्हता. पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला, तू हे चालीचं बाळ मला ठाव आहे, त्याच्या पायाला दावं बांधून लावून टाक
अरे मूळचाच नायटा, त्याला बिघडाय कशाला पाहिजे? सावळाचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिक फिरलं. तो तावातावानं पुढं सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला, असं बोलू नका, माझं पोर देवावणी हाय, माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोरगं कसं बिघडवलं र? दौलते म्हणाला, हे कसं कुठं परागंदा झालं? मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरून? तुम्ही त्याचं लाड करता? आम्ही आमचा लाड करतो, दौलते भडकला. तू तंडू न ग. एवढ्यात कोंडी महार महारकीतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांत म्हणाला, थांबा, एकमेकावर येऊ नका. मगाशीच 5-6 पोरं माळानं पळत गेली, त्यात घम्यांड्या सारांच्या पुढं उड्या मारित होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघालं. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून साळवा हिरमुसला. तो गुमान चालू लागला पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावा, त्यांना आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया वेडे विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्यापुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थबकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराचे पावलं पाहू लागली. तिने ते पाऊल ओळखलं आणि ते एकदम ओरडली, आतू, हे बघा माझ्या फकीराचं पाऊल, तो इकडेच गेलाय. राधा धीर धर, फकीरा कुठं जाणार नाही, राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पाहिलं, लवण ओलांडलं. इतक्यात पुढून चंदू अतार आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. आतारानं विचारलं, अरे का धडपडताय, कुठं निघाला? दुपारच्यानं पुरं कुठं दिसलेत गेल्या ते दिसना. दौलती म्हणाला, कुठे जाते ती? गेले ती लष्करी छावणीवर. चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला, मला आढळली ती, आता परतले असतील. परतली म्हणजे बरं झालं. दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला. आणि चंदू मध्येच म्हणाला, मग कुठे जाते ती दौलनाना? तो तुझा नातू वाटतं, चांगलं पोर निपचल बघ बापासारखंच. आणि ही रडती, ती हे तिची आय हाय वाटतं. आ रडाय काय झालं? तू काय छावणीवर हल्ला कराय गेलाय? नाना, पोराला जपा, वाघ होईल वाघ. वाघाच्या पोटी वाघ जन्मतो, कोला नाही. आणि ये सावळा, तू शेंडीवाला, तुझं रत्न आहे का र? झाक हाय तुझ्या वाणीच मरी आई. हे ऐकून सारेच हसले. आतार पुढं गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि राजवाडीच्या माळावर आले. एकदम त्यांची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत येत होती. त्यांना पाहून सर्वांना हायस झालं, आनंद झाला, चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली, तंबाखूच्या चंची सोडल्या. पण राधा थांबली नाही, ती तशीच धावत पुढं गेली. अगदी धावत वाऱ्यासारखी फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकनं उचलून तिने पोटाशी धरला. त्याचा मुका घेऊन पदराने त्याचा घाम पुसला. त्याच्या पायाशी धूळ झटकली. तिचे ओठ थरारले. फकीरा, कुठे गेला होतास? लष्कर बघाया. फकीरनं इकडे न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येताच सावळ्यानं नराळे एवढं दोन उदगड उचलले. तो डोकीचं पागोटं मागं सरकून म्हणाला, ये लेका, तुला जिवंत मारतो. अरं अरं थांब, सोडा भैरुदाजी, या भडवेच्याच्या अंगात सारी गेम गोम आहे. अरं पर मारून काय होणार? आपण खेकसून विचारलं आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज ह्याला पूर्णच टाकणार, मला सोडा. गब्बस, दौलती डोळे वटरून म्हणाला, पोरणे ढोर सारखंच असतं. या दाबानं सावळा शांत झाला. पोरंजवळ आली. राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची सर्वांना खात्री होती. मग सारे वाटे गावकडे निघाले. घाब्या मात्र हात धोंड्याच्या अंतरावर पाय ओढीत येत होता. अंधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाक करायला लागली. पहिले ऊन ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधूला घराजवळ येऊन खात बसले. राहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वत्र सामसूम होती. भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाकं फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो बघितलं मर्दा. कसलं हायतीय? समजू गोरी माणसं, बंदुकी तलवारी घोडी ती नेसतात काय? अरे तुम्हानी निवर बुटवानी टोप्या, मला नाही नेलंस, टाकून गेलास. साधू लय लय पाय भाजलं. फोड आलेत पायाला माझ्या. जवा तवा असंच म्हणतोस, रातचं काट दिवसाचं फोड, मग आमास नाही. आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच पर माकडावानी करतात, म्हणजे झाडावर उड्या मारत्यात. उड्या नाही र, पण कसंच बोलत्यात, किंचाळत्यात.
दोघंही मोठ्याने हसले. फकीरा म्हणाला, गिचमिळी गिचमिळ र, आणि मग तिथं ती शिगावचा खोत आला. आबाला मारला त्यो? साधून मदत विचारलं. अरे हो, फकीराचा हो लांबला. त्याचंही बोलणं राधा व राही दोघी आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढं सांगू लागला, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.